नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललोय एकविरेला पालखी निमित्त। पाच जण आहेत आम्ही गाडीत, सागर, सनी, भावेश शेठ आणि अक्षय। भावेशनी यायला टाइमपास केला। चप्पल घेऊ का बुटा घालू तेच विचारत चाललेलो आहे। आणि चप्पल बरोबर घेतलेली, चप्पल बरोबर घेतलेली आणि एक टी शर्ट बरोबर घेतलेली। आणि टी शर्ट बरोबर घेतलेलं आहे, समजा टी शर्ट दाखवतो तुम्हाला मागे आहे। आणि चप्पल घेतलेली आणि ते कपडे त्याने घातलेले आहे ना, चेंज करणार त्याला कम्फर्टेबल शर्ट मध्ये कम्फर्टेबल वाटत नाही ना त्याला। टोल नाका एकुरीला जाताना फुकाडण्या देते, राजू पाटील बोललेला फुकाडण्याला, पंढरपूरला जाऊन फुकाडण्या। आमच्या कामची बस गेली तो एकुरीला जाताना टोल फ्री ठेवायला पाहिजे होता। आमची अख्खी लोक आले नागरिकोली लोक, ते टोल फ्री नाही ठेवला। फुकाट 200 रुपयाचा टोल द्यायला लागतात, 200-400 होतात ते। आता इथं कुडवेला थांबलोय, पहिले पेट पूजा करून जाऊ नंतर देवपूजा करू। आता KFC घेतले आपण खायला अंधवेसाठी, पोट भरासाठी। यो यो ट्रॅफिक लागली की एक वैताग येत। अर्धा तास झाला या ट्रॅफिक मध्ये। याने वेगळा गोंगाट घातले, भाव्याने एक वेगळा गोंगाट घातले। एकविरेला पोहोचलेलो, इथं गर्दी बघू शकता तुम्ही, फार फुल ट्रॅफिक झालेली आहे, बाहेरपासूनच गर्दी एवढी आहे। आता आतमध्ये गाडी जाईल का नाही ते बघा, ते पुढे चालत चालत जाऊन बघतो गाडी लागेल का नाही। मग तसा त्यांना सांगायला गाडी जाईल नाही जाणार। इथून तर पुढे चालायला पण रस्ता नाही, आवरी गर्दी आहे। पाय पण एकदम हलू हलू टाकायला लागतं, आवरी गर्दी पडली इथून। अजून कमानीपर्यंत नाही पोहोचलो आम्ही, तिघं वरते पोहोचले। आता भावेश आणि सागर खालचे, अजून रिक्षाला येतात ते आळशी भाऊ म्हणते। आळशी येत ना ते, अजून येत नाही। हे आता भेटलं ना आम्हाला, हे दोघं निघून सागर जोडीला होता, नंतर हे मागं राहिलं माग। आता भेटले आम्ही चौघं वरते पोहोचले आणि अक्षय अजून पोहोचला नाही वरते। काय बोलायला काय माणूस आहे, एक नंबर बोलूया। पोरीच्या बोलत बोलत आले इथं पण फोन, सॉरी नाही तो फायनली यायला औषण वाट बघून थकले। इथं आम्ही मोठ्या हाराची ओटी घेतलेली आहे आणि नारळ घेतले। आता रात्री 10 वाजले आणि गर्दी ऑलमोस्ट कमी झालेली आहे। आता आम्हाला दर्शन भेटेल, भर आलेलं आहे। आता आम्ही बरोबर टायमा आलं तरी नाही ना, इथून गर्दी आहे। आज आग्रीकोल्यांचा स्वर्ग स्वर्गावानी सजलेला आहे। एवढी गर्दी असून सुद्धा आम्ही घेणार आहे, एवढ्या गर्दी गर्दीमध्ये आम्ही दर्शन घेणार आहे, एवढ्या गर्दीने आम्ही दर्शन घेणार आहे। गर्दी बघू शकता तुम्ही, मिशन सक्सेसफुल। दर्शन वगैरे करून झाला, एक तास आम्हाला दर्शनाच्या लाईनीत गेला। दर्शन वगैरे करून झालं, दर्शन पूर्ण आम्हाला एक तास गेला। दोन वेळा दर्शन झाला आणि एक आमदार। आता आम्ही फोटो इथे एक फोटो काढू मस्त आणि खाली जाऊ। आता आता पप्प्याला शोधायला लागेल, पप्प्या कुठे गेला, पप्प्या लागेल। हे भाव्याने तर सुरतचे जास्त या केले, सुरतचे जास्त थकवले हे भाव्याने। सुरत तरी 10 फोटो काढून बस करते आणि 50 एक फोटो काढला, अजून बसच होणे यार। एकच फोटो आहे ना यार, हे फोटो काढून वैतागला। हे आवरा भारी फोटो आहे ना, अरे आवरा भारी फोटो, अरे आवरा भारी फोटो काढला, 100 फोटो काढला तरी नाही। सुरतचा रेकॉर्ड तोरले यांनी, आवरा करलं।
टाइम तू गाड़ी वाले फाइनली गाड़ी जवल पोचले गाड़ी आता बाकी जी मग चालत चालत सनी कल्टी मरली यानी कल्टी मरली गाड़ी वाला अलगूत लिफ्ट घेन अरे जाम पाज होता जाम आम दर्शन बाकी एक नंबर एकदम जवरून दर्शन आणि फोटो काढायला भेटला म्हणजे असं कोणाला फोटो काढायला भेटत ना या दिवशी पण आम्हाला जवळून फोटो काढायला भेटला एकदम दर्शन झालं आमचं। चला मग हा ब्लॉग इथं संपू भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।